फ्रांसचे अध्यक्ष फ्रांसवा ओलांद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चेला सुरुवात, संरक्षण आणि दहशतवादावर होणार चर्चा। आयसीसचा धोका आणि प्रजासत्ता दिन यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था, काश्मीर, दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांमध्ये चोख बंदोबस्त। हैदराबादमध्ये विद्यापीठात पुन्हा आंदोलन भडकलं, विद्यापीठ कारवाई करत नसल्यानं विद्यार्थी संतापले। मुख्यमंत्र्यांच्या रिमोट कंट्रोलच्या वक्तव्यावर सामनामधून जोरदार टीका, आयसीसनं दहशतवादाचा कंट्रोल हाती घेतलाय, तिकडे लक्ष देण्याचा दिलाय सल्ला। बीड जिल्ह्यातले सिंचन प्रकल्प रखडले, आयबीएन लोकमतच्या जागर पाण्याचा या मोहिमेत बीडमधल्या सीना महेकरी प्रकल्पाचा लेखाजोखा। बीडमध्ये दुष्काळाचा फटका मुक्या जनावरांनाही, पाण्याच्या शोधात असलेल्या काळविटाचा तडफड मृत्यू। अनेक मागण्यांसाठी साक्रीच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी काढला नाशिकपर्यंत पायी मोर्चा, आदिवासी आयुक्तांपुढे आता मांडणार समस्या। एलपीजी गॅस ग्राहकांसाठी खुशखबर, आता ऑनलाईन भरा गॅस सिलेंडरचे पैसे, पण बँकिंग चार्ज आणि सेवा कर म्हणून द्यावे लागतील 8 ते 10 रुपये जास्त। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्मसन्मानाची होणार घोषणा, श्रीश्री रविशंकर, अनुपम खेर, रजनीकांत यांच्या नावांची चर्चा। औरंगाबादमध्ये अनोख्या विश्वविक्रमाचा प्रयत्न, उर्दू शाळा आणि मदरशांमधल्या सुमारे 25 विद्यार्थ्यांनी गायलं सारे जहां से अच्छा, हिंदू मुस्लिम एकतेसाठी राबवला उपक्रम।